रस्त्यावरील भुताटकी भाग अंतिम त्या माणसाचे दोन्ही पाय पसरले होते तोंड रस्त्यातल्या मातीतच खुपसले होते ते वाचलेले असावे कारण त्या तोंडातून लाल रक्तासारखी गुळणी अर्धवट बाहेर आलेली होती नारायणनं पुन्हा एकदा नीट तपासणी केली त्या माणसाच्या जिवंतपणाची कसलीही साक्ष पटत नव्हती नक्कीच हा माणूस जिवंत नाही हे प्रेत आहे बापिया जरा नाडी बघ त्याची चालली आहे का आपले लटपटणारे पाय सावरत बापू कसा बसा खाली बसला त्याचं डोकं पार बाद झालं होतं भीतीनं त्याचं सगळं अंग आकरसलं होतं त्यानं यांत्रिकपणं आपला हात पुढं करून त्या माणसाचा हात धरण्याचा खटाटोप केला त्या गडबडीत त्याचा हात धरण्याऐवजी नारायणचा दंडुकाच त्यानं हातात घेतला दंडुका अगदी थंडगार होता त्याची नाडी अजिबात चालत नव्हती बापूनं मान हलवली नाडी लागत नाही ना वाटलंच मला नक्कीच बुडदा र यो नारायणला संशय आला कुणीतरी बिन करून हे प्रेत तिथं टाकलं तर नसेल तोंडातून रक्तालय खात्रीनं काहीतरी काळबेर आहे तशी दुसरी काही शक्यताच दो नाही दोघांची ही आता खाडकन पण निम्मी उतरली दोघही एकमेकांकडे पाहत गप्प उभे राहिले आता काय करायचं का रस्त्यावर मुडदा सापडला म्हणजे काय साधी गोष्ट आहे कदाचित मर्डर असेल ताबडतोब साहेबाला वर्दी दिली पाहिजे पण आज साहेबाच्या घराकडं जाऊन हाका मारायच्या म्हणजे धोका आहे साहेब आपल्यालाच शिव्या घालील जणू काही आपणच हा खून केलाय अशा पद्धतीनं शिव्या घालील साहेब शिव्या मोजण्यात फार नामांकित मनुष्य होता एका पाठोपाठ एक लाख शिव्या घालील आणि एक शिबी पुन्हा देणार नाही असा त्याचा लौकिक होता बरं एरवी तेही करायला हरकत नाही पण आपण दोघांनीही आज तीर्थप्राशन केलंय त्याचं काय दोघांच्याही तोंडाचा सुवास साहेबाच्या नाकापर्यंत पोहोचायला असा कितीसा वेळ लागणार मग काय आपली गच्छं तीच नोकरीवर पाणी सोडून घरीच बसायचं छे छे छे, छे कुठूनही दुर्बद्धी झाली आणि दोस्ताच्या आग्रहाला मान दिला बरं सकाळी सावकाश जाऊन बातमी सांगावी तर साहेब तिकडूनही बोलल एवढी महत्वाची गोष्ट आता सांगायला आलात म्हणून खवळेल मग आता काय करायचं परीक्षेचीच वेळ पेंगुळलेल्या डोळ्यांना तोंडातलंच पाणी काढून ते लावत बापूनं विचारलं आता काय करायचं र नारायणचंही डोकं जड झालं होतं पण तरी ते वेगानं काम करू लागलं बाप्या मला एक आयडिया सुचली आहे कसली हिथं आपल्या ठाण्याची हद्द संपली का नाही हा संपती की आ, त्या पलीकडच्या गलीपासनं रोकडोबा पोलीस ठाण्याची हद्द सुरू होती बघ हा मग यो मुर्दा उचलायचा आणि त्या हद्दीत नेऊन ठेवायचा म्हणजे डोक्याला तापच नाही ब... बापू एकदम घाबरला अरे नीट बोल की आधी अन कुणी बघितलं म्हणजे कुणी नाही भगत येत आहे कोण या मरायला टायमाला हां उचल एवढं बोलून नारायणनं त्या मुर्द्याच्या खांद्याखाली हात घालून ते प्रेत अर्धवट उचल सुद्धा बापूला विचार करायला त्यानं वेळच दिला नाही त्यानंही त्या मुर्द्याचे दोन्ही पाय उचलले मुर्दाचा अंगलाच जड होता दोघांनाही क्षणभर इकडे तिकडे बघायचा मोह झाला पण तो त्यांनी टाळला आणि धापा टाकत ते पलीकडच्या गल्लीत गेले दोघही चांगले घामाघूम झाले कशी बशी त्यांनी गल्ली गाठली रस्त्याच्या एका कडेला ते धू ठेवलं आणि धूम ठोकली पुन्हा आपल्या हद्दीत येईपर्यंत त्यांनी मागं वळून सुद्धा पाहिलं नाही आपल्या हद्दीत आल्यावर त्यांचा जरा जीवा जीव आला दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला दोन्ही हात झटकत नारायण म्हणाला आता आपण बिनघोर झालो बाबा आता तो मुडदा आणि रोकडोबा पोलीस ठाण्याचे पोलीस घेतील बघून एकमेकांना कोण आहे र तिकडं गस्तीला बहुतेक तो नकट्या विष्ण्या आणि प्रल्हाद असल मला हेकडा म्हणतात म्हणत बोमला ताता, दे टाळी नारायणनं हात पुढं केला बापून खुशीत येऊन हातावर हात मारला टाळी दिली आणि निवांतपणं त्यांची गस्त पुन्हा सुरू झाली रोकडोबा पोलीस ठाण्याचे दोघं पोलिसही नेहमीप्रमाणे रात्रीची राऊंड घेत होते विष्णूच्या हातात एक मोठा टॉर्च होता प्रल्हादच्या हातात दंडुका होता तीन वाजायला आले असतील अगदी अपरात्र होती सर्वत्र पूर्णपणे सामसूम होती रस्ता अगदी निर्मनुष्य होता चिटपाखरू सुद्धा नसल फक्त रात किड्यांचा आवाज कुठून तरी येत होता दोघंही मजेत गप्पा मारत पुढं चालले होते नाही म्हटलं तरी दोघंही जागरणामुळं आळसावले होते डोळे तारवटल्यासारखे झाले होते मधून मधून कडाकडा जांभय्या येत होत्या प्रल्हाद तर फारच पेंगुळला होता म्हणूनच विष्णू मधूनमधून मदुन काहीतरी बोलणं काढून त्याला जागते रहोचा इशारा देत होता मग काय प्रल्हाद उद्या शीखमध्ये जाणार म्हणतोस प्रल्हाद हसला त्याचं तोंड लबाड कोल्ह्यासारखं झालं जायलाच पाहिजे न जाऊन कसं चालल शिकचा रिपोर्ट द्यायचा सायकल घेऊन गावाकडं सुटायचं मेवण्याचं लगीन हय विष्णिया मोठा जावंय म्हणून काहीतर मिळलच ना सासऱ्याकडनं सोडून चालतंय काय सोडूच नको पण शिकची रजा मिळेल तसं बोलून ठेवलंय साहेबाला काही काम नाही निघालं तर बघू म्हणालाय मग हरकत नाही मला बी जरा कणकण वाटती काय भानगड नसली तर उद्या मी बी दांडीच मारणार सोय ब्लॉई खोबोट होय ठाऊक नाही वय हाय ठाव पण काय नसलं तर जाईल जमून काहीतरी बाईसाहेबाचं काम काढायचं आणि हापिसातून फुटायचं ती ट्रिक कशी करायची हाय र ठाव मला मग जमलो राव बोलता बोलता चालत चालत दोघं आणखी पुढं गेले दिव्याचा खांब माग पडला रस्त्यावरचा अंधार दाटू लागला विष्णूनं टॉर्च काढून इकडं तिकडं फिरवला एक एकदम धसकलं अरे बापरे क का, झालो रे अरे कुणीतरी रस्त्यात पडलंय मूड कुठोय ते काय विष्णून टॉर्च फिरून परकलं मूड द्या नव ओलो ही कॉय भानगोड हाय टॉर्चच्या उजेडात आता प्रल्हादलाही स्पष्ट दिसलं रस्त्याच्या कडेला एक प्रेत पडलं होतं त्याचे दोन्ही पाय मातीत खुपसले होते तंगड्या एखाद्या कात्रीसारख्या फाकल्या होत्या दोन मातीत मिसळलं होतं कसलीही हालचाल नव्हती रक्तातून एक लाल गुळणी अर्धवत बाहेर पडली होती बहुतेक ते रक्तच असावं बॉप रो खून बिन तर नय दोघांनी धावत पळत ती जागा दाटली नीट निहाळलं प्रेतच होतं काही शंका नव्हती पण तोंडातून बाहेर रक्त मर्डरची तर केस नसेल कुणीतरी खून करून प्रेत इथं रस्त्यावर आणून टाकलं असेल आणि गुन्हेगार राज रोज पळून गेला असणार असंच असणार छान आता काय करायचं क्षणभर दोघंही एकमेकांकडे पाहत गप्प उभे राहिले साहेबाला वर्दी द्यावी लागणार म्हणजे आपलं मरण ते कसं काय मर्डर असेल तर साहेब ठनानं करील आज अजात घराकडं फिरकायचं नाही म्हणून ताकीद दिली आहे त्याची मग सकाळी द्यायची समजाईस कुठंच होणार की का मर्डर म्हटल्यावर पंचनामा आला पुरावे आले दिवसभर दंगा चालणार मर्दा खून कुणाचा झाला कसा झाला कवा झाला का झाला आईलो खरी गोष्ट म्हणजे शिकमधी काम बोम बोललो ऑ तसली दे तो सायबरो प्रल्हाद मटकन खालीच बसला आमची आयडिया बी नाही चालत उद्या प्रल्हादचं डोकं एकदम काम करू लागलो त्यानं विचारमग्न होऊन क्षणभर मुद्रा मग्न केली आणि म्हणाला असू केलं तर विष्णू विष्णूचा चेहरा प्रश्नार्थक झाला कसा हिथून नवी पेठ पोलीस चौकीच्या हात जवळच हाय का नाही पुढचीच गल्ली हायकी ना? बर मूडदा सरळ उचलायचा आणि त्या गल्लीत नेऊन ठेवायचा तिथलं पोलीस आणि बघून घेतील आपण बिन घर कोणी बघणार तर नाही ना विष्णूला शंका आली अरे कोण बघतय समजा गाव गपचीप पडतय कोण नाही रस्त्यावर चल उचल विष्णूलाही थंडी तापानं बेजार केलं होतं तसाच तो ड्युटीवर आला होता रजा मागायची सोय नव्हती आता या मूर्दानं घोटाळा केला उद्याचा सबंध दिवस अंग मोडून उभं राहावं लागेल त्यापेक्षा ही उक्ती बरी आहे दुसऱ्या पोलीस ठाण्याची हद्द जवळ आहे तिकडं ठेवून देऊ या धूड म्हणजे निवांत काम कसलीच कटकट नाही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मान हलवली दोन्ही बाजूने ते धूड चललं भराभर पलीकडच्या गल्लीत नेलं सर्वत्र ती शांत होतं रस्त्यावर एखादं भटकं कुत्रं सुद्धा नव्हतं चिंचेचं झाड तेवढं सळसळत सर्ण होतं पलीकडची एक दोन दुकानं टपऱ्या बंद होती सर्वत्र सामसूम होती चिंचेच्या त्या झाडाजवळ जा रस्त्याच्या कडेला त्यांनी ते प्रेत ठेवलं हात झाडले आणि दोघं भराभर तेथून हल्ले झपा झप पावलं टाकत त्यांनी आपली हद्द गाठली आपल्या ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्यांच्या जीवाला दोघांचे चेहरे खुलले बळेबळेच विष्णूच्या हातावर टाळी देत प्रल्हाद म्हणाला कोशी कोडली एकदम बोई मोलूम कॉम झालो को नय एकदम फसा क्लास <laughs> दोघं मनापासून हसली तिकडं कुणाची राऊंड हायर रा? तो हेकण नर बाप्या हाडकुळे मरतायत आता दोघं बी मरुदसा आल्यांना दोघंही वळले पुन्हा चालत चालत लांब गेले दिसेनासे झाले तीन साडेतीन वाजले असतील थंडी आणखी वाढली गारठा चांगलाच पडला हिंडून हिंडून नारायण आणि बापू कंटाळले बापू तर चांगलाच कुडकुडत होता चालून चालून नारायणच्याही पायाचे तुकडे पडल्यासारखे वाटत होते दोघांची टाळकी आज जरा आता जरा ठिकाणावर आली होती चालत चालत दोघं पुन्हा रस्त्यावर आले मगासारखीच सगळीकडं सामसूम होती अजून कसलीही हालचाल नव्हती चिंचेचं झाड तेवढं सळसळत होतं त्याच्या फांद्यांचा आवाज तेवढा कानाला जाणवत होता दोघं काही न बोलता यंत्रासारखे पाय पुढं टाकत चालले होते चिंचेचं चा झाड पुन्हा जवळ आलं दिव्याचा खांब खूप मागं गेला रस्त्यावरचा अंधार वाढल्यासारखा झाला आणि नारायण एकदम कशाला तरी जोर ठेळ ठेळकाळला अंधाप दिशी खाली पडला पुन्हा एकदा मेलो, मेलो। तो गे काढला बापू एकदम दचकला इतका वेळ त्याचं लक्ष झाडाकडंच होतं रस्त्यावर नव्हतंच नारायण एकदम अडवा झाला हे बघितर तो दचकून बघू लागला नकळत त्यानं रस्त्याकडं पाहिलं रस्त्याच्या कडेला एक प्रेत कात्रीसारखं दोन्ही पाय पसरून पडलं होतं त्याचं तोंड वाचलं होतं आणि नारायण त्यालाच धडकून पुढ्याच्या अंगावर आपटला होता बापूची एकदम बोबडी वळली त्याचं रक्त एकदम गोठलो हाच तो परत मुर्धा शंकाच नको मगाशी तर आपण उचलून त्याला पलीकडं ठेवला इथं कसा आला आणि मघाशी पडला तसाच पुन्हा तिथं नारायण कसा बसा उठला त्याचं सगळं अंग थरथरत होतं त्याची बोबडी वळली होती कशी बशी त्यानं हाक मारली बा बापू बापू लटपट बोल तो तोच मुडदा पुन्हा इथं आलं रे पप्पा पुन्हा इथं कसा आला मी म्हटलं ना काहीतरी का, भूतट या झाडापाशी एवढ्यात कुठून तरी घुबडाचा आवाज आला घुक 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 दोघांनी एकमेकांकडे भेदरलेल्या नजरेने बघितलं मग दुसऱ्या क्षणी एकदम धावत पडत सुटले पडता पडता एकमेकांना धडपडले खाली आपटले पुन्हा कशी बशी धूम ठोकली पोलीस चौकी येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता धापा टाकत छातीवर खाली करत ते चौकीपाशी आले दोघांच्याही तोंडाला फेस आला होता मोठा सुस्कारा सोडून दोघंही मटकन खाली बसले ठाणे अंमलदार म्हणाले अरे काय झालं काय तुम्हा दोघांना एखादं काय भूत भीत दिसलं काय हां भूत म्हटल्यावर पुन्हा दोघांची दातखेळ बसली कसा बसा धीरेक पटून नारायण म्हणाला ख, ख खरंच भूताटकी होती आम्ही आम्ही प्रत्यक्ष बघितली एकदम त्यानं चावली आपण काय बघितलं आणि काय उद्योग केला हे पुन्हा त्यानं सांगितलं नाही कशी बशी सारवासारव करून तो गप्प राहिला चांगली पहाट झाली पाच साडेपाच तरी वाजले असतील पण अजून अंधार होता झाडावर तेवढी पाखरांची किलबिल सुरू होती बाकी रस्ता अजून निर्मनुष्यच होता मग एकदम चमत्कार घडला रस्त्यावर पालथं पडलेलं तर प्रेत हळूहळू हालचाल करू लागलं बघता बघता उताणं झालं पहिल्यांदा त्यानं पाय झाडले दोन्ही तंगड्या हवेत खालीवर फेकल्या डोळे किलकिले केले तोंडानं एक जांभई दिली मग एकदम उठून राहिलं आश्चर्यानं इकडं तिकडं बघितलं आपण नेमकं कुठं आहोत याचा शोध घेतला मग आपले खिसेच आपापले स्वतःपाशीच पुटपुटला बाटली कुठं गेली पडली वाटतं उड तरी जाऊ द्या मरू द्या असं म्हणून तो उठला पान तंबाखूनं भरलेल्या तोंडानं पुन्हा एकदा त्यानं थुंक टाकली कुतूहलानं इकडं तिकडं पाहिलं मग डुलट डुलट तो निघाला आणि पलीकडच्या गल्लीत घुसून दिसेनासा झाला तर ही होती दमा मिराजदारांची मेहता पब्लिशिंग हाऊसनी प्रकाशित केलेली गोष्टीच गोष्टीमधली गोष्ट कशी वाटली सबस्क्राईब करा धन्यवाद